विधिमंडळाचे अधिवेशन उद्यापासून. राज्य मंत्रिमंडळाचा मंगळवारी विस्तार होण्याची शक्यता. राज्याच्या विधिमंडळाच्या अधिवेशनाला बुधवारी सुरुवात होणार आहे तशा आशयाचं परिपत्रक विधिमंडळ सचिवालयाकडून जारी करण्यात आलंय. त्यासाठी मंगळवारची मोहरमची शासकीय सुट्टी रद्द करण्यात आली आहे. या दिवशी विधिमंडळ सचिवालयाचे कामकाज सुरू राहणार असल्याचं सांगण्यात आलंय. येत्या 10 ऑगस्ट पासून पावसाळी अधिवेशनास सुरुवात होणार असून 18 ऑगस्ट पर्यंत हे अधिवेशन सुरू राहणार आहे. दरम्यान राज्य मंत्रिमंडळाचा मंगळवारी 11 वाजता विस्तार होण्याची शक्यता आहे. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर शिवसेनेचा दावा. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर शिवसेनेकडून दावा करण्यात आलाय. या पदावर शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांची वर्णी लागणार आहे. दानवे यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करावी अशी शिफारस उपसभापती यांच्याकडे शिवसेनेकडून करण्यात आली आहे अशी माहिती खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे. टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तारांच्या मुलांची नावं. सध्या राज्यभर गाजत असलेल्या टीईटी घोटाळ्यात माजी मंत्री आणि सध्या शिंदे गटातील नेते अब्दुल सत्तार यांच्या एका मुलाचं आणि मुलीचं नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे. अब्दुल सत्तार यांच्या 4 मुलांचं टीईटी प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याची बाब उजेडात आली आहे. मात्र बदनामीसाठी हा सगळा कट रचल्याचा पलटवार अब्दुल सत्तार यांनी केलाय. आमची चूक असेल तर आमच्या मुलांवर कारवाई करावी, नसेल तर हे सर्व करणाऱ्यांना फासावर लटकवा असं सत्तार यांनी म्हटलंय. संजय राऊत यांना 22 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी. शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना आज PMPL न्यायालयात दाखल करण्यात आलंय. न्यायालयाने त्यांना 22 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मागील काही दिवसांपासून ते ED कोठडीत होते. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ED त्यांना अटक केली होती. संजय राऊत यांना अटक केल्यानंतर पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ED संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांचीही चौकशी केली होती. विदर्भात अतिवृष्टीचा इशारा. अनेक ठिकाणी रेड आणि ऑरेंज अलर्ट. हवामान खात्याने विदर्भातील काही भागात पुढील 5 दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला असून काही भागांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहेत. हवामान केंद्राने सोमवार आणि मंगळवारी गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया अशा काही भागांमध्ये अतिमुसळधार पावसासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय. काँग्रेसचेही हिमाचलात मोफत विजेचे आश्वासन. काँग्रेसनेही हिमाचल प्रदेशातील नागरिकांना मोफत विजेचं आश्वासन दिलंय. आमचा पक्ष सत्तेत आल्यास हिमाचल प्रदेशात घरगुती वीज ग्राहकांना 300 युनिट मोफत वीज आणि गरीब महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत देण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय. छत्तीसगडचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे हिमाचल प्रदेशचे मुख्य निवडणूक निरीक्षक भूपेश बघेल यांनी हे आश्वासन दिलंय. बिहारमध्ये JDU भाजप युती तुटण्याच्या बेतात. बिहारमध्ये भाजप आणि JDU पक्षामध्ये मोठीच दरार पडली असून या युतीचं सरकार मोडण्याच्या स्थितीत आलंय असं सांगण्यात येतंय. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी आपल्या पक्षाच्या आमदार आणि खासदारांची बैठक पाटण्यात आयोजित केली असून त्या बैठकीतच भाजप बरोबरीची युती तोडण्याचा निर्णय नितीश कुमार घोषित करण्याची शक्यता आहे असं सांगितलं जातंय. राजस्थानातील मंदिराबाहेर चेंगराचेंगरी, 3 महिला ठार. राजस्थानातील एका मंदिराबाहेर सोमवारी पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीत 3 महिला ठार तर 4 जखमी झाल्यात. हिंदू दिनदर्शिकेनुसार 11 या शुभदिनानिमित्त भाविकांनी खातू श्यामजी मंदिरात दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. पहाटे 4:30 वाजता मंदिर उघडताच भाविकांनी मंदिरात घुसण्यासाठी एकदमच घुसाघुशी केली. त्यातून ही चेंगराचेंगरी झाली आहे. अफगाणिस्तानमध्ये TTP कमांडर स्फोटात ठार. तेहरिक ए तालिबान पाकिस्तान या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचा कमांडर ओमर खालिद खोरसानी आणि अन्य 3 दहशतवादी अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील पक्तिका प्रांतात झालेल्या गुड बॉम्ब स्फोटात ठार झालेत. पाकिस्तानमधील प्रसार माध्यमांनी हे वृत्त दिले. खोरसाणीसह अन्य दहशतवाद्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला रविवारी स्फोटाने उडवून देण्यात आलंय असं अफगाणी अधिकारी आणि स्थानिक सूत्रांनी म्हटलंय. हा स्फोट कोणी घडवून आणला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाहीये. मात्र रस्त्याच्या कडेला असलेल्या भूसुरुंगाने हा स्फोट झाला असल्याचं मानलं जातंय. लक्ष्य सेन चमकला बॅडमिंटनमध्ये, भारताला आणखी एक सुवर्ण. बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या 22व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंनी चमकदार कामगिरी केली आहे. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भारताची महिला बॅडमिंटनपटू सिंधूने सुवर्णपदक पटकावलंय.
तिच्या पाठोपाठ लक्ष्य सेनने देखील धडाकेबाज खेळ करून सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरले.